या बातमीचे प्रायोजक आहेत सात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मौलाली चौक सोलापूर। मोदी नावावर वक्तव्य केल्याबद्दल मोदी सरकारच्या दबावामुळे राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा केली आहे। या विरोधात सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन सोलापूर येथे हुकुमशाही मोदींचा पुतळा दहन करण्यात आला। यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात युवक काँग्रेस शहराध्यक्ष गणेश डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंडे, माजी परिवहन समिति सदस्य तिरुपति परके पंडला, गणेश साळुंके, महेंद्र शिंदे, शशिकांत शेळके, किरण राठोड, विवेक इंगळे, आशुतोष वाले, गणेश वाघमारे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताजा बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।